नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महाशयनी विचारांवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सायन्स फर्स्ट, त्याच्यामध्ये सेकंड टॉपिक पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। तर या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं पिरियॉडिक टेबल, तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर। सो मेटॅलिक मीन्स धातू, नॉन मेटॅलिक मीन्स अधातु, धातु अधातु कैरेक्टर, नॉन मेटेलिक नॉन मेटेलिक कैरेक्टर। लुक एट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पीरियड, क्लासिफाई देम इनटू मेटल्स एंड नॉन मेटल्स। ऑन विच साइड ऑफ द पीरियड आर द मेटल्स, लेफ्ट और राइट? ऑन विच साइड ऑफ द पीरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स? आता बघा जो पीरियड पिरियॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये थर्ड पीरियड एलिमेंट कोणती आहेत आणि त्यांचं काय करायचं आहे बघा, क्लासिफिकेशन मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये करायचं आहे। तसेच बघा हे जे मेटल्स आहे ते पीरियडच्या कोणत्या साईडला आहे, तसेच लेफ्ट का राईट, म्हणजे उजवीकडे आहेत का डावीकडे आहे। ऑन विच साइड ऑफ द पीरियड डीड यू फाइंड नॉन मेटल्स, आणि नॉन मेटल जे आहेत ते आपण कोणत्या बाजूला आपल्याला आढळतात हे आपल्याला बघायचं आहे। इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम सोडियम मॅग्नेशियम आर टुवर्ड्स लेफ्ट। सो हियर सी दॅट मेटॅलिक एलिमेंट्स, म्हणजे मेटॅलिक एलिमेंट कोणते कोणते आहेत, सोडियम मॅग्नेशियम, आणि ते कसे आहेत बघा टुवर्ड्स द लेफ्ट, म्हणजेच मेटल कुठे आहेत, लेफ्ट साईडला आहेत। द नॉन मेटेलिक एलिमेंट्स सच एज सल्फर, नॉन मेटेलिक एलिमेंट्स सल्फर क्लोरीन आर टुवर्ड्स राइट। आता हे जे नॉन मेटेलिक एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत, राईटला आहेत, आणि कोणते कोणते आहेत, सल्फर क्लोरीन अँड द मेटोलाइट एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दिस टू टाइप। आता जे मेटेलाइट एलिमेंट्स आहेत, मेटेलॉइड एलिमेंट जे आहेत ते कुठे आहेत बघा, इन बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स। अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन द अदर पीरियड, इट इज सीन दॅट झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल इन द पिरियॉडिक टेबल। आता बघा जी झिगझॅग लाईन आहे ती काय करते बघा, मेटल्स आणि नॉन मेटलला काय करते, पिरियॉडिक टेबल मध्ये सेपरेट करते। एलिमेंट्स अपीयर टू हॅव अरेंज्ड इन सच अ वे दॅट मेटल्स आर ऑन लेफ्ट साइड ऑफ दिस लाईन। मेटल जे आहेत ते कसे आहेत, लेफ्ट साइडला आहेत, आणि नॉन मेटल जे आहेत ते कसे आहेत बघा, राईट साइडला आहेत, आणि मेटलॉइड जे आहेत अलॉन्ग द बॉर्डर ऑफ दिस लाईन। हाऊ डीड दिस हॅपन, लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स। तर बघा असं काय आहे, तर आपल्याला काय बघायचं, त्यासाठी मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत। तर बघा इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिम्पल आयोनिक कंपाऊंड दॅट द कॅटायन इन देम आर फॉर्म्ड फ्रॉम अ मेटल। आता बघा जो कॅटायन फॉर्म होतो तो कशापासून फॉर्म होतो, मेटल पासून। व्हाई द एनायन फ्रॉम नॉन मेटल, म्हणजेच एखादा जर आयोनिक कंपाऊंड असेल तर तो कसा फॉर्म होतो, त्याच्यामध्ये कॅटायन जो असतो तो मेटल असतो आणि एनायन जो असतो तो नॉन मेटल असतो। फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट मेटल ॲटम्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन, म्हणजेच बघा मेटलकडे कोणती टेंडन्सी आहे की ते कॅटायन फॉर्म करू शकतात, आणि हे कॅटायन कसे फॉर्म करू शकतात, बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे त्याचे जे संयोजक इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन काय करतात, ते लूज करतात, आणि त्यामुळे त्यांच्याकडे काय आहे बघा, टेंडन्सी कॅटायन फॉर्म करण्याची आहे। दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट, आणि ह्याच कॅरेक्टरिस्टिकला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट। ऑन द अदर हँड एन ॲटम ऑफ नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म एनायन, त्याच प्रकारे बघा
नॉन मेटल जे आहे त्यांच्याकडे कोणती टेंडन्सी आहे, एनायन फॉर्म करण्याची टेंडन्सी आहे. आणि ते कशा प्रकारे एनायन फॉर्म करतात, तर एक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलेन्स सेल. तर ते काय करतात बघा, त्यांच्या व्हॅलेन्स सेल मध्ये बाहेरून इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतात, आणि म्हणून काय आहे बघा, त्यांच्याकडे टेंडन्सी आहे एनायन फॉर्म करण्याची. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन हॅव स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस. आता हे जे आयन्स आहेत त्यांच्याकडे काय आहे बघा, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस. नोबल गॅस काय आहे त्यांच्याकडे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हाउ इज द एबिलिटी टू लूज एर एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स सेल डिटरमाइंड. आता बघा, एखाद्या इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन लूज करण्याची किंवा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची ऍबिलिटी आपण कशी डिटरमाइन करतो. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस. आता बघा, हे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ॲटममध्ये कसे हेल्ड झालेले आहेत, तर ते अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे बांधलेले आहेत किंवा होल्ड झालेले आहेत. कशामुळे, तर न्यूक्लियस वरती जो पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याच्यामुळे. इलेक्ट्रॉन्स इन द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग एन अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इलेक्ट्रॉन्स इन द इनर सेल लाय इन बिटवीन द व्हॅलन्स सेल अँड द न्यूक्लियस. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज समवॉट लेस दॅन द ॲक्च्युअल न्यूक्लियर चार्ज. दस द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन मेटल्स इज स्मॉल, दॅट इज 1 to 3. Also the effective nuclear charge exerting attractive force on the valence electron is small. So as combined the effect of these two factors, metals have tendency to lose the valence electron. आणि यामुळेच बघा, मेटल कडे काय टेंडन्सी असते की ते त्याचे इलेक्ट्रॉन लूज करू शकतात किंवा देऊ शकतात, आणि त्याच्यामुळे काय होतात, ते कॅटायन्स फॉर्म करू शकतात, हॅव्हिंग स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन. सो दिस टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. बघा, एखाद्या एलिमेंटचा मेटॅलिक कॅरेक्टर कसा फॉर्म करतो की त्याच्याकडे काय टेंडन्सी असते, इलेक्ट्रॉन ते काय करतात, लूज करतात, कॅटायन फॉर्म करतात, आणि त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि हीच काय बघा, मेटॅलिक कॅरेक्टर आहे त्या एलिमेंटचं. सो सी हियर पिरियॉडिक ट्रेंड्स इन एलिमेंट. आता पिरियॉडिक टेबल मधला पिरियॉडिक ट्रेंड्स एलिमेंटचा आपण इथे बघतोय. तर बघा, इथे जे निळ्या कलरचे बॉक्स आहेत, हे जे निळ्या कलरचे बॉक्सेस आहेत, हे सर्व काय आहेत, मेटल्स आहेत. तसेच बघा, हे येलो कलरचे जे बॉक्सेस आहेत ते काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. आणि हे जे आपल्याला ग्रे कलरचे बॉक्सेस दिसत आहेत ते काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. आता बघा, इथे आपल्याला माहिती आहे की हे 4 ब्लॉक मध्ये डिवाइड आहे, एस पी डी आणि एफ. आता बघा, इथे जो आहे तो एस ब्लॉक आहे, इथे जो आहे तो पी ब्लॉक आहे, डी ब्लॉक, आणि जो पिरियॉडिक टेबलच्या खाली आहे त्याला काय म्हणतो आपण, एफ ब्लॉक. त्याच्यामध्ये काय, ट्रान्झिशन एलिमेंट, इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे, लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड. सो here see here there is a arrow. in this arrow बघा, इथं काय होतोय, decreasing atomic radius, म्हणजे जसं आपण इथून इकडे जाऊ तसं काय होतं बघा, त्याचा atomic radius decrease होतो, म्हणजे कमी होतो.
तसेच बघा इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉनमेटॅलिक कॅरेक्टर. तसेच काय होते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होते आणि नॉनमेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते पण काय होते, इन्क्रीज होते म्हणजे वाढत जाते. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ मेटॅलिक कॅरेक्टर, मेटॅलिक कॅरेक्टरची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे ती काय होते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जाते, जसजसं आपण इकडे जाऊ तसं तसं काय होत जातं, ते कमी होत जातं. तसंच बघा, जर आपण या पिरियॉडिक टेबल मध्ये जर जसं अप टू डाऊन येऊ तर तिथे काय होतं बघा, इन्क्रीजिंग ऍटॉमिक रेडियस. जर जसं आपण वरून खाली येऊ तसं काय होतं बघा, ऍटॉमिक रेडियस जो आहे तो इन्क्रीज होत जातो. तसेच बघा, डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते तसेच काय होते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण काय होत जातो, डिक्रीज होत जातो. तसेच इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर, मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते इन्क्रीज होत जातात आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी पण काय होत जाते, जसजसं आपण अप टू डाऊन येऊ तसे काय होत जातात, ते वाढत जातात. आता इथे लक्षात घ्या, डिक्रीजिंग म्हणजे कमी होत जातो आणि इन्क्रीज म्हणजेच वाढत जातो. हा काय आहे, पिरियॉडिक ट्रेंड्स आहे एलिमेंटचा पिरियॉडिक टेबल मधला. म्हणजे जे निळ्या कलरचे बॉक्स आपल्याला दिसतात ते काय आहेत, मेटल. येलो कलरचे बॉक्स आहेत ते काय आहेत, मेटोलाइट. ग्रे कलरचे आहेत ते काय आहे, नॉन मेटलाइट आहे. अशा प्रकारे काय आहे बघा, हा पिरियॉडिक ट्रेंड्स एलिमेंटचा आहे. द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप. आता बघा, सेम ग्रुप मधील असलेल्या मेटल्सचा आपण काय करूया, मेटॅलिक कॅरेक्टरचा स्टडी करू. तर बघा, व्हाइल गोइंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल इज ऍडेड रिझल्टिंग इन एन इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे जसजसं आपण वरून खाली येऊ तसं काय होतो बघा, प्रत्येक एलिमेंट मध्ये अजून एक न्यू सेल ऍड होते. दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज. आणि त्याच्यामुळे काय होतो बघा, त्या एलिमेंटवर असलेला इफेक्टिव्ह न्यूक्लियस चार्ज जो आहे, लोअरिंग म्हणजे कमी होत जातो, अँड देअर बाय लोअरिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळे काय होतो बघा, अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो पण काय होतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा कमी होत जातो. ऍज अ रिझल्ट, ऍज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ द ऍटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज. त्याच्यामुळे काय होतो बघा, त्या ऍटमची जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची ती काय होत जाते, इन्क्रीजेस म्हणजेच वाढत जाते. सो ऑल्सो द मॅन पेन अल्टिमेट सेल बिकम्स द आउटरमोस्ट सेल ऑन लूजिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सो द पेन अल्टिमेट सेल इज कम्प्लीट ऑक्टेट. म्हणून काय आहे बघा, द पेन अल्टिमेट जी सेल आहे ती कशी आहे, कम्प्लीट ऑक्टेट आहे. देअर फॉर द रिझल्टिंग कॅटायन हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी. ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ ऍटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज फर्दर. त्याच्यामुळे काय होतं बघा, जी ऍटमची टेंडन्सी आहे लूज इलेक्ट्रॉन लूज करण्याची काय ती काय होत जाते, इन्क्रीजेस म्हणजेच वाढत जाते. सो द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन ऍटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे काय होतं बघा, मेटॅलिक कॅरेक्टर जो आहे ऍटमचा तो वाढत जातो. सो देअर फॉर द फॉलोइंग ट्रेंड्स इज ऑब्झर्व. त्याच्यामुळे काय होतो बघा, हा जो खाली दिलेला ट्रेंड आहे तो ऑब्झर्व होतो, म्हणजेच पाहायला मिळतो. तर मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप. बघा, जसं आपण वरून खाली येऊ पिरियॉडिक टेबल मध्ये तसंच काय होतं बघा, मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं, एलिमेंटचं इन्क्रीज होत जातं म्हणजे वाढत जातं. व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पिरियड आउटर मोस्ट सेल रिमेन्स सेम. जसं आपण लेफ्ट म्हणजे डावीकडून उजवीकडे जाऊ पिरियड मध्ये, त्यावेळी काय होईल बघा, आउटर मोस्ट सेल जे आहे ती कशी राहील, रिमेन सेम म्हणजे आहे असे राहील.
However, the positive charge on the nucleus goes increasing. पण जो न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय होईल जाईल बघा वाढत जाईल व्हाइल द ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीज आणि ऍटॉमिक रेडियस जो आहे तो काय होत जाईल कमी होत जाईल दस द इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग आणि त्याच्यामुळे काय होईल बघा जो इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज आहे तो काय होईल वाढत जाईल ऍज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ऍटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस त्याच्यामुळे काय होईल बघा टेंडन्सी ऑफ ऍटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ती काय होईल डिक्रीजेस होईल म्हणजे कमी हो जाईल म्हणजे इलेक्ट्रॉनची ऍटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कमी होत जाईल विद इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट सी टेबल 2.10 जसं की आपण इथं बघितलं बघा काय होत जाईल डिक्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण वरून खाली येऊ पिरियड टेबल तशी काय होत जाईल कमी होत जाईल द टू फॅक्टर्स नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर increasing the effective nuclear charge. Therefore, the valence electron are held. Therefore, the valence electron are held with greater and greater attractive force. So, this is called electronegativity of atom. त्यास काय म्हणतो आपण electronegativity असे म्हणतो. So, due to increase electronegativity from left to right within a period The ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. तर याच्यामुळे काय होतं बघा ऍटमची अनायन एक्सेप्ट करण्याची जी ऍबिलिटी आहे ती काय होते वाढत जाते द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म अनायन ऑर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट आता बघा हे जे एनायन फॉर्म करण्याची प्रॉपर्टी आहे एलिमेंटची त्यालाच काय म्हणतो आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट सो ऑलवेज रिमेंबर व्हाइल गोइंग डाउनवर्ड्स इन एनी ग्रुप द इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे जसं आपण पिरियड मध्ये पिरियॉडिक टेबल मध्ये वरून खाली येऊ तसे काय होतं बघा डाउनवर्ड्स एनी ग्रुप ऑफ एनी ग्रुप एखाद्या ग्रुप मध्ये आपण वरून खाली येऊ त्यावेळी काय होतं बघा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी एलिमेंटची असते ती इन्क्रीज होत जाते आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते व्हाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट जसे आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तसे काय होतं एनी पिरियड मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट गोज ऑन इन्क्रीज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी आहे ती वाढत जाते व्हाइल इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग कमी होत जाते लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द रिएक्टिव्हिटी आणि जितकी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असेल तितका एलिमेंट काय असतो हायली रिएक्टिव्ह असतो सो यूज युअर ब्रेन पॉवर व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट जसं की आपण इथं बघितलं टेंडन्सी ऑफ एलिमेंट टू फॉर्म एनायन ऑर द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट सो दिस इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट व्हॉट इज द एक्सेप्टेड ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड तर काय होत जातं बघा इथे लेफ्ट टू राईट गेल्यामध्ये लेफ्ट टू राईट जाताना काय होतं लेफ्ट टू राईट एनी पिरियड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गोज ऑन इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट वुड बी द एक्सेप्टेड ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डाऊन अ ग्रुप सो जसं जसं आपण काय होतो ग्रुप मध्ये डाऊन ग्रुप येतो त्यावेळी काय होतं बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन महासेमी इंग्लिश. थँक्यू.